राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत असणारा कलह गेल्या काही दिवसात सर्वांच्या समोर आला. उदयनराजेंचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह भोसले हे साताऱ्याचे आमदार असून दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि यातूनच शिवेंद्रराजे भाजपात दाखल झाले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता उदयनराजे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे. उदयनराजे जर भाजपात गेले तर शिवेंद्रराजेंची नाराजी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. अनेक जण हे भाजप शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र ही गळती रोखण्यासाठी उदयनराजे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची हवा निर्माण करण्याची खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खेळल्याचं बोललं जात आहे. सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर होऊ लागल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजलेली आहे. एकंदरीतच काल सातारा जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले आणि याचबरोबर कमरावंत चर्चाही केली. या कमरावंत झालेल्या चर्चेनंतर उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सातारा जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबर राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढून विधानसभेबरोबर खासदारकीची पुन्हा एकदा निवडणूक या ठिकाणी रंगणार असल्याची चर्चा होऊ लागल्याने राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय उलथापालथ झाली असल्याची सध्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच पाठोपाठ आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने आता सातारा जिल्ह्यातले दोन राजे भाजपमध्ये गेल्याच जमा असल्याची चर्चा होत आहे. आणि त्याच पाठोपाठ आता उदयनराजे भोसले ही आता तिसरे राजे हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने आता मोठ्या प्रमाणात राजकीय खळबळ माजलेली आहे. एकंदरीतच आता येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादीतून सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने येऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये आता नेमका काय राजकीय खळबळ माजणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे. कॅमेरामन उमेश सहा.